आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत ऐतिहासिक खोळकर तलावाकडे जाणारा रस्ता एका खासगी व्यक्तीनं कुंपणाने गेट टाकून बंद केल्यानं भाविक, नागरिक आणि विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे। मनसेच्या वतीनं कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईल आंदोलन करत हे गेट तोडून भाविकांना, नागरिकांना हा रस्ता खुला करून दिलाय। तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत ऐतिहासिक काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी खंडोबा भक्तांच्या सोयी सुविधेसाठी सुमारे 18 एकर जागेत भव्य होळकर तलाव तसेच कुलधर्म कुलाचार करण्यासाठी तलावाकाठी चिंचेची बाग निर्माण केली होती। अनेक पिढ्या या ऐतिहासिक वास्तूचा लाभ घेत आहेत। होळकर तलाव आणि परिसरातील जागा इंदोर येथील ट्रस्टची असून यातील बहुतेक जागा ट्रस्टच्या वतीनं विकण्यात आली आहे। एका खासगी व्यक्तीनं तलावाकाठी असणाऱ्या जागेवर घर, कुंपण आणि गेट टाकले, त्यामुळे जेजुरी एसी पेट्रोल पंपाच्या मागे तलावाकडे जाणारा पूर्वीपासूनचा रस्ता बंद झालाय। भाविक, नागरिक आणि शाळेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे। तलावाकाठी असणाऱ्या दशक्रिया घाटावर जाण्यासाठी हा रस्ता बंद झाला होता। भाविक, नागरिक आणि विद्यार्थ्यांना जाण्यासाठी हा रस्ता खुला करावा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करून गेट तोडण्याचा इशारा पुरंदर तालुका मनसेचे अध्यक्ष उमेश जगताप यांनी निवेदनाद्वारे जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना दिला होता। मात्र जेजुरी पालिकेनं याबाबत कोणतीही कारवाई केली नाही असे उमेश जगताप यांनी सांगितले। शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी उमेश जगताप यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी तलावाच्या काठी उभारलेलं गेट काढून टाकलं आणि नागरिक, भाविक आणि विद्यार्थ्यांना हा रस्ता खुला करण्यात आला। महाराष्ट्र नवसैन्यातर्फे आम्ही आज येणाऱ्या भाविकांना रस्ता आज खुला करून दिलेला आहे। येणारे भाविक येतात, आईलाबाई होळकरांची एक वस्तू आहे, ह्या वस्तीमध्ये कोणतरी ताबा मारून रस्ता बंद केला होता। मग आम्ही जेजुरी नगरपालिका, पोलीस स्टेशन, कलेक्टर आणि मामलेदारला नियोजन देऊन हे आज 8 दिवसाचा इंटरव्हेन्शन दिला होता। त्यांनी काही कारवाई नाही केल्यामुळे आम्ही मनसे स्टाईल आज हे सगळं टोटल आज रस्ता आम्ही खुला केलेला आहे भाविकांनी शाळेतल्या मुलांसाठी। त्यांचा तलाव इथं भाविक दररोज आंघोळीला आणि जाणाऱ्या येण्याचा रस्ता आईलाबाई होळकरांनी तलाव त्यांच्यासाठी बांधला होता। काही लोकांनी तिथं ताबा घेऊन तो गेट रस्ता बंद केला होता। तो रस्ता आज आम्ही महाराष्ट्र नवसैन्यातर्फे जेजुरी पोलीस चौकी जेजुरी नगरपालिकेला आम्ही त्यांना दिले होते। नगरपालिकेनी काही कारवाई नाही केल्यामुळं आज आम्ही मनसे स्टाईल इथे आज रस्ता चालू करून गेट तोडून टाकलेला आहे। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत, जेजुरी। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।